विदर्भ की सबसे बड़ी चावल मंडी के रूप में जाने जाने वाली तुमसर कृषि उपज बाजार समिति के निदेशक मंडल का चुनाव हो रहा है, जहां 12 मई को मतदान होने वाले हैं। हालांकि बाजार समिति पिछले 10-15 वर्षों से किसानों के हित की बजाय स्वहित पर ध्यान दे रही है। निदेशक मंडल के खिलाफ किसानों में काफी आक्रोश है। बाजार समिति के निदेशक मंडल के इस चुनाव में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष विधायक नाना पटोले, पूर्व सांसद मधुकर कुकड़े और जननेता पूर्व विधायक चरण वाघमारे के मार्गदर्शन में जय किसान महाविकास आघाड़ी सेवा सहकारी समिति सामान्य समूह से प्रत्याशी हंसराज आगाशे, सहदेव तुरकर, राम प्रसाद कटरे, अन्ना मोडघरे, चंद्र कुमार कुठे, महेश गभाने, जितेंद्र तुरकर और सेवा सहकारी समिति ओबीसी रिजर्व समूह से अनिल चौधरी, सेवा सहकारी से कुसुम कामड़े, सोसाइटी महिला रिजर्व समूह से सुरेखा कामले, ग्राम पंचायत सामान्य समूह से रविन्द्र बाबरे, ग्राम पंचायत अनु से स्वप्निल बोरकर, जाति समूह से संघरत्ना उके और ग्राम पंचायत आर्थिक रूप से कमजोर समूह से कलाम शेख मैदान में है। आपल्या जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या विदर्भामध्ये तुमसर बाजारपेठ ही सर्वात तांदळाची पेठ म्हणून मानलेली गेली आहे, परंतु या ठिकाणी 20 वर्षा का 25 वर्षा कार्यकाळपासून इथं कोणतीच अशी खाण्यापिण्याची आणि झोपण्याची सोयीसुद्धा नाही आहे। आम्ही दरवर्षी आमचे शेतकरी बांधव या तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार शेतामध्ये समितीमध्ये धानाचा खूप मोठा माल येतो, पण या ठिकाणी जर पावसाचा काही अभावामुळे इथं ताळपत्र्याची सोय नाही आहे, झोपण्याची सुद्धा सोय नाही आहे, संडास बाथरूमची बरोबर व्यवस्था नाही आहे। काही शेतकरी बिचारे आमचे उघड्यावर राहिले, काही वर्ष आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलं, या ठिकाणी नाश्ता पाण्याची सुद्धा सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही आहे। एखादा बाहेर गावचा जर व्यक्ती आला तर त्याला कुठं थांबावा हा एक विचार येतो। कदाचित त्याचा काटा जर परिपूर्ण नाही झाला आणि रात्रीचे 10 जर वाजले तर त्याला म्हणजे खूप परेशानी होतो, आणि कसं आहे कधी पैसे घेऊनही आम्हाला जाण्याचा विचार येतो का आम्ही रात्री बेरात्री हा एकटा पैसा घेऊन आम्ही जाऊ कसा बा। या बाजार समितीत मी धान आता 2 वेळ उघड्यावर राहिले, धान माझे ताळपत्री सोय नाही। बाजार समितीमध्ये काही हा विदर्भामध्ये 1 नंबरचा बाजार समिती आहे, तर याची काही उपलब्ध सुविधा नाही। 2 दाडवे माझे धानवाले झाले आहेत। तर जर शेतकऱ्याची भाजी मंडी चालू झाली नगदी पिकाची, तर माझ्या शेतकरी बांधवांना आणि आमच्यासाठी सुद्धा एक चांगली एक बाजारपेठ उपलब्ध होईल। सत्ताधारी पक्ष इथं 25 वर्षापासून सत्तेवर आहे, पण शेतकऱ्याप्रती ते उदासीन आहेत असं मला आतापर्यंत दिसून आलं, कारण की स्वतःचं त्यांनी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी या बाजार समितीचा उपयोग घेतला, पण शेतकऱ्याच्या प्रती त्यांच्या उदासीनता दिसून आली। कसल्याही प्रकारची इथं सोय नाही। बऱ्याच काळापासून बैल बाजार, म्हशीचा बाजार, गायीचा बाजार या ठिकाणी भरत होता, पण त्या ठिकाणी काही दिसून येत नाही। त्या पलीकडे पाहिलं तर त्या जागेमध्ये काही समजून येत नाही, बाजाराचा जो आहे तो मुरलेला आहे। आणि शेतकऱ्यासाठी आम्ही इथं चांगल्या प्रकारचं सब्जी मंडीचं मार्केट चालू करू। येणाऱ्या 12 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर मोहाळी यांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, आणि त्या निवडणुकीमध्ये मी जय किसान महाविकास पॅनल च्या वतीनं उमेदवार म्हणून डॉक्टर जितेंद्र तुरकर, राहणार सुकडी नकुल, चुलाड सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मी हे निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक लढवत असताना महाविकास पॅनलचे माननीय लोक नेते चरणभाऊ वाघमारे, मधुकरजी कुकडे आणि माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली जात आहे, आणि सातत्याने 10 ते 12 वर्षापासून ज्यांच्या हातात ही बाजार समितीची सत्ता होती त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे, आणि त्यांचे कुठेतरी शेतकरी हिताचे निर्णय झाले नाही, आणि त्याच्याकरिता आम्ही सगळे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आमच्या पॅनलचे यांना निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो, आणि आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील। जे शेतकऱ्याचे हिताचे निर्णय या काही लोकांनी सत्ताधारी पक्षांनी 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये एकही योजना राबवली नाही, उलट्या चालू योजना बंद करण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या एखादा वीज पडून बैल जर मेला असेल त्यांना पैसे मिळत होते, त्यानंतर धानाच्या पुन्हा जळत होता त्यांना पैसे मिळत होते, तनसेचा ढगसुद्धा जळत होता त्यांना कुठेतरी आधार म्हणून त्यांचा मान सन्मान राखला जात होता, परंतु कोणत्याही प्रकारची अशी योजनाही या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि बंद करण्यात आली। मागच्या निवडणुकीमध्ये यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून शेतकऱ्यांसाठी एखादा भवन या ठिकाणी निर्माण करण्याच्या घोषणा केल्या होत्या, त्यांना राहण्याची सोय, त्यांना पाणी पिण्याची सोय, संडास बाथरूम आणि विविध अशा प्रकारच्या इथून बसस्टॉपवरून जे लोक तालुक्यातून दोन्ही तालुक्यातून येतात त्यांना 2 किलोमीटर पायी जावं लागते। जे रात्री 12-1 वाजेपर्यंत काटे झाले त्यांना राहण्याची सोय नाही, पायी जाताना त्रास निर्माण होतो,
म्हणून त्यांच्यासाठी आम्ही प्रथम त्या शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेऊ अशी मी विनंती करतो. आणि आम्हाला जय महाविकास पॅनल, जय किसान महाविकास पॅनल यांच्या विमान चिन्हावर सगळ्या आमच्या उमेदवारांना निवडून द्याल अशी विनंती करतो. NBC न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट.